महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कर्मचारी संघटन संयुक्त कृती समितीत 33 संघटनांचं 6व्या टप्प्यातील बेमुदत कामबंद आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे. यामुळे वीज निर्मितीवर परिणाम झाल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. यात आगामी काळात विजेची वाढती मागणी पाहता याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला होणार असून वीज निर्मितीवर होणार आहे. त्यामुळे तात्काळ मागण्या न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. आज आमच्या 6व्या टप्प्यातला 3रा दिवस आहे आंदोलनाचा. पूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे आमचं. आम्ही कंत्राटी कामगार इथं खूप उन्हे ताणेमध्ये इथं बसलेलो आहे आंदोलनावर. तरी सरकार आमच्या मागण्या पूर्ण नाही करत आहे. काल ऊर्जा मंत्री यांचे मानक सचिव इथे आले होते. त्यांनी आश्वासन दिलं की परवाला म्हणजे 8 तारखेला आम्ही ऊर्जा मंत्र्यांची बैठक तुमच्याशी घेऊ. पण अजूनपर्यंत काही तोडगा त्याच्यावर निघालेला नाही. आणि जे नियमित कर्मचारी आहे त्यांची मीटिंग आज घेतलेली आहे. पगारवाढीसाठी मीटिंग घेतलेली आहे. आणि आम्ही कंत्राटी कामगार गेल्या काही दिवसापासून आंदोलनावर बसलेलो आहे. तरी आम्हाला काही न्याय मिळून नाही राहिला. तर सर्व कर्मचारी आम्ही कंटिन्यू आमचं आंदोलन सुरू आहे. एकूण 33 संघटनेचा कृती समितीचं आंदोलन आहे. आमच्या 12 प्रकारच्या मागण्या आहेत. पण त्या नेमक्या 3 प्रकारच्या आहेत. एक शाश्वत रोजगार, आम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत परमनंट करा. 60 वर्षापर्यंत आम्हाला कोणालाही काढू नका. नंबर 2, आमचा पगारवाढीचा प्रश्न, 30% वाढ. जोपर्यंत हे आमचे होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही.